काल तुझी आई माझ्या घरी का आली होती? अरे हो, आई का घरी आली होती? मला काहीच माहित नाही, म्हणजे काय क्ल्यूज लागत नाहीये मला. मग तुला माहित नाहीये, मग आईने त्या बांगड्या कोणासाठी आणल्या होत्या? त्या माझ्या मापाच्या पण नव्हत्या. बघू ना, तुला बसतंय का? दीपूसाठी तर नव्हत्या ना आणलेल्या, कारण त्या तिच्या मापाच्या होत्या. चला चला, गोडे गोडे एकदम भारी माल आहे, ताजा माल आहे. बोला ताई, काय देऊ तुम्हाला? बरं झालं आपण फळवाल्याकडे आलो, मला जाम भूक लागली आहे. तुझ्यासाठी चाललोय आपण सत्य. चंदू तुम्हीच का? हो, काय पाहिजे बोला. सफरचंद घ्या, आंबे घ्या, कलिंगड, एकदम फ्रेश माल. असा माल फुल मार्केट मध्ये मिळणार नाही, एकदम फ्रेश. SP बँकेतून आलोय लोनच्या रिकव्हरीसाठी. ए, कोणाला विचारून हात लावला? हा, बापाचा माल आहे का? ए, जरा तोंड सांभाळू ना, त्याचा आवाज कायमचा बंद कर. इंद्राजी, इथे मारामारी नको प्लीज. हे बघा, तुमचे 38,000 बाकी आहेत, तुम्ही ते द्या, आम्ही जातो. हे बघा, आता धंद्याचा टाइम आहे, पैसे मिळणार नाही. हो भाभी, काय पाहिजे बोला लवकर, पटपट. अहो, एकदम फ्रेश माल आहे, घेऊन जा तुम्ही एकदम. ए हिरो, आता निघ ना, कशाला धंद्याची खोटी करतोय? कसे हप्ते न भरता जो विनाकारण आवाज चढवून बोलतो ना, त्याचा आवाज इंद्रा कायमचा बंद करतो. इंद्राजी प्लीज, मारामारी नको प्लीज. मार्केट एरिया, आई बाबा येऊ शकतात प्लीज. इंद्रा, याने तर सॉलिड झोल मारला यार. अरे, कलिंगड पिकवायला तू इंजेक्शन वापरतो, केळी पिकवायला पावडर, हे भाज्या फ्रेश ठेवायला केमिकल्स वापरतोयस. म्हणजे शेतकऱ्याने मेहनत करायची, फळ भाज्या पिकवायच्या, आणि तू त्याच्यात विष घालून लोकांना खायला घालणार? याचं विष आता उतरवायलाच हवं. हे तुम्ही मला माझं काही वाकडं करू शकत नाही. हे बघा, पूर्ण मार्केट मध्ये आपली चालती दबदबा आहे, सगळे दुकानदार आपली दोस्त कंपनी. इंद्राजी मारामारी नको प्लीज. चल इंद्राजी, काय करताय? ऐका प्लीज, मारामारी घे. इंद्राजी काय करताय? खरं तर याचा हिशोब मीच लावला असता मॅडम, ते मारामारी नको तुम्ही म्हणताय म्हणून. पण एकदा इंद्राने ठरवलं की इंद्रा हिशोब करणार म्हणजे करणारच. काय रे, तुझं कोणी वाकडं नाही करू शकणार असं म्हणालास ना तू? आता बघ, वाकडं करायला तू शिल्लक तरी राहतोस का ते? ऐका ऐका ऐका, माझं म्हणणं ऐका. या माणसाचा हिशोब करू पक्का. हा बघा, हा चंदू आपल्याला फळ भाज्या विकतो, नाही फ्रेश फळ भाज्या विकतो. आता फ्रेश फळ भाज्या कोणाला नाहीत आवडत खायला, पण या फ्रेश फळ भाज्या हा फ्रेश कशा करतो माहितीये? दे हे कलिंगड फ्रेश करायला हा हे इंजेक्शन मारतो कलिंगडांना. हे फळ भाज्या, हे केळी हे फ्रेश ठेवण्यासाठी त्याच्यावर पावडर केमिकल्स वापरतो. म्हणजे तुमच्या माझ्यासारखी माणसं मेहनत करून पैसे कमवतात, आणि हा फ्रेश फळ भाज्यांच्या नावाखाली आपल्याला विष विकतो, विष खायला घालतो. मग आता तुम्हीच सांगा, या अशा समाजद्रोहीचं काय करायला पाहिजे आपण?
ज्यूस काढा मेल्याचा. चपलेला थोबाड फोडलं पाहिजे याच. मारा याला, सोडू नका. इथे काही काम आहे का तुम्हाला? नाही काम नाही, पण मी इथून जाईन घरी, तुम्ही जा. इथे असं अचानक काय झालं? इंद्राजी, तुम्ही घराखाली सोडायला आलात आणि कोणी आपल्याला पाहिलं ना तर परत प्रॉब्लेम होईल. आणि आधीच काही कमी प्रॉब्लेम्स नाही आहेत आपल्या आयुष्यात. ठीक आहे मॅडम, पण घरी गेल्यावर मला सांगा देशपांडे सर कसे आहेत. सकाळी कसं बसं खाल्लं त्यांनी थोडं, आता बघते काय परिस्थिती. आणि ते बोलतात तुमच्याशी आता नीट? तुटक तुटक बोलतायत. इंद्राजी, मला सगळ्यात जास्त भीती वाटते ना ती भाभांच्या अबोल्याची. ते जेव्हा कोणाशी बोलत नाहीत ना तेव्हा ते स्वतःला शिक्षा करून घेत असतात. बघितलं ना, काल काहीच खाल्लं नाही त्यांनी, औषधं सुद्धा घेतली नाही. अशाने त्यांच्या तब्येतीवर परिणाम होईल. आणि माझी फक्त इतकीच इच्छा आहे की त्यांना आता आणखी त्रास होऊ नये. मॅडम, ते होतील शांत, डोंट वरी. तुम्ही फक्त त्यांना औषध वेळेवर घ्यायला सांगा. येते. आणि आजसाठी थँक्यू. देशपांडे सरांना संस्कार वर्गात मिळालेली ट्रॉफी दाखवून आलो. अरे कशाला ते? ते आता शिक्षक म्हणायचे लायकीचे नाही राहिले. शिक्षक शिक्षक म्हणून यांना आपण आदर द्यायचा आणि यांच्याच घरी संस्कार नाहीत. चल. काय रे गाण्या, तुझे मांजर घरातून पळून गेले होते ना रे, आली का परत? आली रे, पण एक लोचा झाला ना. काय रे? ती प्रेग्नंट होऊन आली ना. अहो गदारोळ कसला, मोठमोठ्याने भांडण्यांचे आवाज ऐकू येत होते, रडण्याचे आवाज येत होते. आपल्या सोसायटीतून इतका मोठा आवाज यापूर्वी कधीच नव्हता आला. अहो देशपांडे, शिक्षकी पेशाला काळीमा फासलाय तुम्ही. नाहीतर फोनवर बोलण्यावर तुला ऐकावं लागेल. स्वतःच्या घरात किती अंधार आहे ते बघा म्हण आधी. दुनियेला अक्कल शिकवत असतात. अजय, आज काय बोलले नाहीत का तुला देशपांडे सर? अहो ते कसले बोलतायत, आज बघत पण नाहीयेत. अहो त्यांच्या मुलीचा पूर्ण बवाल झाला एरियात.
शिक्षकी पेशाला काळीमा फासलाय तुम्ही. शिक्षक शिक्षक म्हणून यांना आपण आदर द्यायचा आणि यांच्याच घरी संस्कार नाही. त्याच्या घरात किती अंधार आहे ते बघा म्हणा. दोन्ही अक्कल शिकवत असतात. बाबा अजून कसे आले नाहीत ग? फोन करून बघते. हे काय कसलं वळ आहे काय? अगं नाही, ते मला स्किन इन्फेक्शन झालं होत. स्किन इन्फेक्शन बघू. असं वाटतंय काहीतरी लागले. तुला त्रास होतोय का? दुखतोय का? नाही दीपू, इन्फेक्शनच आहे. काय झालं बाबा? बरं वाटत नाही का? पाणी घ्या ना प्लीज. बाबा तुम्हाला काही होत आहे का? काय होत आहे? काय त्रास होतोय नेमका? डोकं सेट झालंय. डोकं चेपून देऊ का? तुमच्यासाठी ना मी दुधीची खास भाजी केली आहे, तेवढी खाऊन घेता का? हात पाय धुवा आणि छान गरम गरम दुधीची भाजी खाऊन घ्या, चालेल? हे बघा, मला कळतंय ताईच्या सगळ्या प्रकरणामुळे तुम्हाला त्रास होतोय, पण सगळं ठीक होईल. मी आहे ना तुमच्या सोबत. इतक्या वर्षाच्या संसारात अनेक संकट आली, पण आपण पार केली ना दोघांनी मिळून, हेही संकट दूर होईल. तुम्ही काळजी नका करू, तुम्ही शांत राहा. तुम्ही हात पाय धुवा, जेवून गोळ्या घ्या आणि शांतपणे झोपा. ऐका ना, शिस्त शिकवता, स्वतःच्या मुलीला काही शिकवताना आहे आलं का तुम्हाला? दोन गळा केला पोरीनी. देशपांडे, तुम्ही तुमचे कुटुंब आमच्यापासून लांब राहा, नाहीतर आमच्या मुलांवर तुमच्या मुलींसारखे वाईट संस्कार होतील. काय हो काका, मोठी शिस्त शिस्त करत असता आता काय झालं? बोला. अभिनंदन आजोबा. आजोबा झालात तुम्ही. देशपांडे सर, तुमच्या मुलीनं नाक कापलंय तुमचं. बोला आता, काका बसलाय, आपल्या गोष्टी शिकवतात. बोला आता. बोला बोला.
गाड़ी ने ऍम्ब्युलन्स बोलवले येतील लवकर काही झालं ना तर मी आयुष्यात तुला कधी माफ करणार नाही लक्षात ठेव सानू